नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार आज मी आपल्याला विनोद दादा यांनी त्यांच्या वडिलांना आलेला अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात माझे वडील काही शिकलेले नव्हते त्यांना कोणत्याच आधुनिक तंत्रज्ञान आणि स्मार्टफोनसारख्या आधुनिक यंत्र हाताळण्याची माहिती नव्हती मी बरेचदा त्यांना माझा स्मार्टफोन कसा वापरायचा हे शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु मुळातच त्यांना ह्या गोष्टी शिकण्यास रस नव्हता मग मी त्यांना साधाच फोन घेऊन दिला आमच्या कुटुंबात कदाचित आम्हीच असे सदस्य असू की सर्वांचे गुरु वेगवेगळे म्हणजे आईचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज वडिलांचे गुरु श्री पंत महाराज बाळीकुंद्रीकर आणि माझे गुरु श्री गजानन महाराज शेगाव प्रत्येकाला ज्याची पटकन प्रचिती आली त्यांना त्याने गुरु केले म्हणजे ज्याला ज्या डॉक्टरांचा औषधाचा लवकर गुण आला त्याने तो डॉक्टर आपला फॅमिली डॉक्टर निवडला तसे काही आमचे गुरु निवडण्याच्या बाबतीत झाले असो तर ही घटना साधारणत दोन हजार सतरा अठरा सालातील वडिलांची बरेच दिवसापासून तीव्र इच्छा होती की एकदा बाळेकुंद्री येथे श्री पंतगुरूंच्या दर्शनासाठी जावे मग मी वडिलांचे ताबडतोब रेल्वेचे तिकीट बुक केले वडील ठरलेल्या दिवशी मुंबई येथून बाळेकुंद्री येथे जाण्यास निघाले वडिलांचा बाळेकुंद्री येथे चार दिवसांचा मुक्काम असल्याने मी वडिलांना गरजेपेक्षा जास्तच पैसे दिले वडिलांना एवढ्या लांबचा एकटे प्रवास करण्याची सवय नव्हती पण गुरुच्या दर्शनाची ओढ त्यांना स्वस्त बसू देत नव्हती त्यामुळे ते उत्साहाने प्रवास करण्यास तयार झाले मुंबईहून निघाल्यावर वडिलांना रस्त्यात कळाले की त्यांच्या कपड्याच्या पिशवीला कोणीतरी ब्लेडने खालून कापले आहे तेव्हा त्यांना शंका आली व भीती वाटली कारण वडिलांनी मी दिलेले पैसे त्याच पिशवीत सर्वात खालील कुर्त्याच्या खिशात ठेवले होते जेव्हा वडिलांनी पिशवी उघडून पाहिली तेव्हा त्यांचा तो पैसा ठेवलेला कुर्ता गायब होता वडिलांची अवस्था अगदी कावरी बावरी झाली त्यांना वाटले की पुढच्या स्टेशनला उतरून घरी परत निघून जावे पण त्याआधी त्यांनी मला फोन केला व घडलेले सर्व प्रकार सांगितला तेव्हा मी वडिलांना म्हणालो काळजी करू नका अण्णा जेव्हा सद्गुरूंनी आपल्याला भेटीस बोलावले असते तेव्हा ते, ते, ते सर्व काही सांभाळतात तुम्ही मनातून चिंता भीती काढून फक्त सद्गुरूचे चिंतन करा व बाळेकुंद्री येथे पोहोचल्यावर मला मंदिरातील कोणा परिचित व्यक्तीचा अकाऊंट नंबर किंवा फोन नंबर द्या मी पैसे पाठवण्याची व्यवस्था करतो माझे बोलणे ऐकल्यावर वडिलांना थोडे बरे वाटले व त्यांनी बाळेकुंद्री येथे पोहोचल्यावर फोन करेल सांगून निरोप घेतला मग मी वडिलांच्या फोनची वाट पाहत होतो पण वडिलांचा फोन दुसऱ्या दिवशी सकाळी आला तेव्हा मी वडिलांना म्हटले अण्णा कधी पोहोचला आणि झाले का दर्शन कोणी परिचित व्यक्ती भेटली का तेव्हा वडील म्हणाले विण्या जास्त चिंता करू नको आणि पैसे पाठवण्याची बिलकुल गरज नाही तेव्हा मी वडिलांना विचारले का तुम्हाला पैसे लागणार नाहीत का तेव्हा वडील म्हणाले माझ्याकडे आहेत पैसे तू काही काळजी करू नकोस मी वडिलांना विचारले तुम्हाला पैसे कोणी दिले तेव्हा वडील म्हणाले ही सद्गुरूची कृपा आहे हा एक चमत्कारच आहे मी घरी आल्यावर सर्व सांगेल त्यानंतर काय घडले हे जाणून घेण्याची खूप उत्कंठा लागली मी वडील परतण्याची वाट पाहू लागलो जेव्हा चार दिवसांनी वडील घरी परत आले तेव्हा वडिलांनी तो घडलेला किस्सा सांगितला वडील म्हणाले जेव्हा मला कळाले की माझे सर्व पैसे चोरीस गेले तेव्हा मी पूर्णपणे हादरलो आणि घरी परतण्याचा विचार करू लागलो पण फोनवर जेव्हा तू मला म्हणाला की सद्गुरू सांभाळतील त्या एका वाक्याने माझे मनोबल वाढले आणि मी मनातून सर्व भीती काढून पुढच्या प्रवासात सद्गुरूचे चिंतन करू लागलो तेव्हा थोड्याच वेळात माझ्यासमोर दोन पंचवीस पस्तीस वयोगटातील दोन युवक येऊन बसले त्यांनी वैष्णवपंथी पद्धतीचा चंदनाचा टिळा लावला होता त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होते त्यांच्याकडे पाहताच ते युवक कोणीतरी असाधारण व्यक्तिमत्व असल्याचे जाणवत होते त्या दोघा तरुणांच्या हातात भगवद्गीता होती ते त्यांचे वाचन करू लागले थोड्याच वेळात माझा कधी डोळा लागला मलाच कळाले नाही मी सुमारे तास दीड तासाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा माझ्यासमोर बसलेले ते, ते युवक गायब होते आणि त्या ठिकाणी फक्त एक भगवद्गीतेचे पुस्तक होते बराच वेळ होऊन देखील ते तरुण परतले नाही तेव्हा मला त्या ते तरुणांची ती भगवद्गीता उचलून पाहण्याची जिन्नासा निर्माण झाली मी ती उचलून त्याचे पहिले पान उघडले त्यावर लिहिले होते असशील तू जेव्हा संकटात मी देईल तुला मदतीचा हात मला ते वाक्य पाहून खूपच आश्चर्य वाटले कारण मी ज्या परिस्थितीत होतो त्या परिस्थितीला ते वाक्य अगदी समर्पक होते मग मी त्या भगवद्गीतेचे एक, एक पान चाळून पाहू लागलो तेव्हा मला त्या, त्या पुस्तकाच्या आतील भागात काही पैसे आढळले मी पाहिले तर ते तब्बल साडेतीन हजार रुपये होते मला खूप आश्चर्य वाटले पण प्रश्न पडला की मी ते पैसे घेऊ की नाही मग मी ते पुस्तक पुन्हा आहे त्या ठिकाणी समोरच्या सीटवर ठेवून दिले आणि विचार केला की माझा प्रवास संपेपर्यंत जर ते पुस्तक कोणी नेले नाही तर मी ते पुस्तक माझ्याजवळ ठेवेल मग त्यानंतर दोनदा त्या सीटवर बसण्यासाठी प्रवासी आले व त्यांनी बसताना ती भगवद्गीता मला उचलून देत म्हटले तुमचे पुस्तक मग मी ते पुस्तक माझ्याकडे ठेवून ती समोरची सीट रिकामी झाली की पुन्हा त्या सीटवर ठेवून देत शेवटी माझे स्टेशन आले आणि ते पुस्तक कोणीच नेले नाही मग मी माझ्या सद्गुरूचे स्मरण केले आणि तुझी भेट स्वरूप ह्या भगवद्गीतेचा स्वीकार करतो म्हणून त्यांना मनोदय व्यक्त केले माझ्याकडून त्या चार दिवसात फक्त चौदाशे रुपये खर्च झाले व मी त्या ठिकाणाहून घरी परतताना उरलेले पैसे श्री मंदिराच्या ट्रस्टकडे देणगी स्वरूप अर्पण केले पुढे वडील मला म्हणाले खरंच विन्या माझ्यापेक्षा तू गुरुभक्तीत सरस ठरला संकटाच्या प्रसंगी आपले सद्गुरू यांच्यावर दृढ विश्वास असला पाहिजे तो डगमगता कामा नये मग मी वडिलांना म्हटले अण्णा मला माझ्या गजानन बाबांनी संकटाच्या काळात अशी अशी प्रचिती दिली की मला आता कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही कारण ज्या ठाई माझा गजानन वसे तेथे भय संकट असे मग मी व अण्णांनी हात जोडून सद्गुरू यांना नमस्कार केला जय गजानन श्री गजानन दादा तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्या बरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आता वेळ आहे प्रश्न मंजूश येथील आजचा प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की किसन लाल शेटजीने कसले अनुष्ठान महाराजांच्या समाधी पुढे केले आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे माधव मार्तंड जोशी आणि आता बघूया ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं वानखेडे दोन शिल्पास किचन तीन गजानन मेहेरे चार पपिता भुरखंडे पाच राजेश फरांदे सहा सुवर्णा शिंदे सात कुसुम पडवळ आठ मंगला टिकले नऊ माणिक उद्गीकर दहा जया आंधळे अकरा रविकिरण सौंदनकर बारा पल्लवी पाटोळे तेरा रमेश काळे चौदा सविता चौगुले पंधरा संगीता बावीसकर सोळा माधव शंकर जोशी सतरा सीमा पाटील अठरा रेखा अहिरराव एकोणीस रामदास रायबोले वीस सुरेश तिबडेवाल एकवीस मुग्धा पाटील तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा त्याचबरोबर जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಮಾವಲಿ ನಮಃ ಗಣ ಗಣ ಬೋತೆ